आई ही आईच असते, तिच्याकडे मुलांबाबत कधीही भेदभाव नसतो. तरीही एक बातमी आहे एका निर्जीव आईची. अपघातात आई गमावलेल्या माकडाच्या पिल्लाचा चक्क टेडी बियर सांभाळ करतोय. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. असं नेमकं काय घडलंय की टेडी बियरनं या पिल्लाचा सांभाळ केलाय, पाहूया. आईचं प्रेम, आईच्या मायेची ऊब हे माकड या टेडी बियर मध्ये शोधतंय. कारण या पिल्लाची आई या जगात नाही. 1.5 महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्गावर एका गाडीच्या धडकेत या पिल्लाची आई मरण पावली. रस्त्यावर आई रक्तबंबाळ झालेली असताना अवघ्या 15 दिवसांचं हे पिल्लू आपल्या आईला बिलगुण होत. क्षणात अनाथ झालेल्या या पिल्लाच्या मदतीला मग प्राणी मित्र धावून आले. आई विना पिल्लाला वाढवणं हे मोठं आव्हान प्राणी मित्रांसमोर होत. मग काय, या प्राणी मित्रांनी एक शक्कल लढवली आणि त्या पिल्लाच्या आईसारखंच एक मोठं टेडी बियर या पिल्लासमोर ठेवलं. एवढंच काय तर दुधाची बॉटलही त्या टेडी बियरला लावली. सुरुवातीला पिल्लू थोडं बावरलं, पण नंतर मात्र या टेडी बियरला बिलगलं. या पिल्लाला आपली आईच जणू या टेडी बियर मध्ये दिसू लागली. त्यावेळेस आम्ही त्याला एक टेडी बियरचा आधार दिला आणि एक आर्टिफिशियल आईचं मातृत्व त्या टेडी बियरच्या माध्यमातून त्या पिल्लाला भेटावं याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो प्रयत्न निश्चितच सक्सेस झाला. परत त्याला जे बाकीचे सप्लिमेंट्स आहे मल्टीव्हिटॅमिनपासनं त्याच्या वाढ होण्याकरिता जितकीही गरजेच्या गोष्टी आहे त्या त्याला पुरविण्यात येत आहे. हे पिल्लू आहे 2 महिन्याचं झालेलं आहे आणि एकदम मांसाळू नये, त्याच्यामुळे आम्ही खूप कमी त्याला हाताळण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ते आपल्या अधिवासात जंगलात मुक्तपणे संचार करू शकेल. आईपासून दुरावलेल्या लेकराला मायेची ऊब या टेडी बियरमुळे मिळाली. पण अशी वेळ एखाद्या जनावरावर येऊच नये म्हणून वाहन चालकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.